नांदगाव केंद्र सरकार ने अचानकपणे सोमवारी कांदा निर्यात बंदी जाहीर केल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी उद्रेक झाला। नाशिक जिल्ह्यासह राज्यात विविध भागात आक्रमकपणे शेतकरी संघटना व शेतकरी यांनी रस्त्यावर उतरले। नय डोंगरे बोलता नेते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निर्यात बंदी तत्काळ हटवण्यात यावी अशी मागणी निवेदन शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी उत्पादक शेतकरी संघटना तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सद्यस्थिती कोरोनाचे सावट असतानाही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपले आंदोलन शेतकऱ्यांनी यशस्वी केले। प्रबंध भूमीसाठी किरण काळे, नांदगाव। केंद्र सरकारने घेतलेला निर्यात बंदीचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे। हा निर्णय लवकरात लवकर केंद्राने मागे घेण्यात यावा। शेतकऱ्याला आत्महत्येच्या दारात उभं करून हे कुठे तीर मारत नाही। यांनी शेतकऱ्याच्या मुलांना नक्षलवादी होण्यापासून रोखावं, अन्यथा शेतकऱ्यांची मुलं हातात शस्त्र घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आणि या भाजप सरकारचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही। जय जवान जय किसान। चांगल्या मालाला निश्चितच पुढे भाव मिळेल, कारण पाऊस पाणी आहे आणि नुकसान भरपूर होऊ राहिलं। तरी केंद्र सरकारने निर्यात बंदी मागे घेऊन शेतकऱ्यांचं आणि यांचं एक पावा ही आमची कळकळीची विनंती सर्व। आज नांदगाव तालुका मार्केट कमिटीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालंय, हे आंदोलन पण असते कारण केंद्रानं आज शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास म्हणजे निर्यात बंदी करून तो हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळं आता शेतकरी गप्प बसणार नाही, शेतकऱ्याच्या मुलंही गप्प बसणार नाही। लवकरात लवकर त्यांना याचे परिणाम दिसतील, कारण कोरोना काळामध्ये याच शेतकऱ्यांना या देशाला वाचवलेलं आहे आणि आज त्यांच्या पोटाशी येणारा घास तोंडाशी येणारा घास हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आज या नांदगाव तालुक्याच्या वतीनं आज जाहीर करतो की जर निर्यात बंदी खुली झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मार्केट कमिट्या बंद पाडण्याचं आणि स्वतः जाऊन ताळे मारण्याचं काम करू हे बोलतो आणि निषेध नोंदवतो या भाजप सरकारचा। भाजप सरकार मुर्दाबाद। ज्या पद्धतीने शासनाने निर्यात बंदी केली त्याच पद्धतीने आज शेतकऱ्यांना जो 4,000 रुपये किलोने काळं बी विकत घ्यावं लागलं याच्यावर पण कुठेतरी बंदी घातली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि समतोल राखला जात नाही, यामुळं शेतकऱ्यांचं मरणुकच आहे आणि कुठेतरी शेतकऱ्याला 2 रुपये भाव मिळायला लागला तर भारतीय जनता पार्टीचं सरकार निर्यात बंदी करतं आणि शेतकऱ्याचं अप्रत्यक्षरित्या कंबरड मोडून याला आत्महत्याच्या दारी नेऊन घालतं। म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्वरित निर्यात बंदी उठवावा अशी पण आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी कळकळीची विनंती करतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।